भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 11 मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत रविवारी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे सांगितले. त्याचबरोबर दुहेरी करातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. खारघरच्या केंद्रीय विहार या रहिवासी संकुलात नवी कार्यकारिणी स्थापन झाली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्याकडे विविध विषयांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट मागितली होती. त्यानुसार रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक बैठक झाली. या बैठकीस भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, हरेश केळी, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, भाजप जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मंडळ सरचिटणीस कीर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, संजय घरत, सोशल मीडिया सहसंयोजक मोना अडवाणी, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर उपाध्याय, शैलेंद्र त्रिपाठी गुप्ता, प्रशांत दुधम, केंद्रीय विहार फेडरेशनचे अध्यक्ष डी एन पवनीकर, सचिव सुनील साहू, खजिनदार दीपू सिंह व अन्य पदाधिकारी सदस्य रहिवासी उपस्थित होते. केंद्रीय विहारमध्ये नुकतंच नव्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सांभाळलेली आहे, त्यामुळे माझे सहकारी गुरुनाथजी गायकर यांच्या आग्रहावरून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज भेट घेतली. पनवेल महापालिकेच्या टॅक्सच्या संदर्भानं त्यांनी प्रामुख्यानं प्रश्न विचारलेला आहे. दोन विषय त्यांनी मांडलेले आहेत. एक म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावलेला आहे ज्या पालिकेच्या स्थापनेपासून, त्या बाबतीत काय पेनल्टी लावला जातो आहे, या बाबतीत काय ते जे कायदेशीर प्रोव्हिजन आहे त्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते करणं, म्हणजे कोणालाही त्याच्यातून सूट मिळू शकत नाही ही स्थिती आहे. मी त्यांना विनंती केलेली आहे की या संदर्भानं महापालिका म्हणून जर व्यक्तिगत कोणावर अन्याय होत असेल तर त्या बाबतीमध्ये महापालिकेच्या स्तरावरती जी मदत मिळायला पाहिजे मी किंवा आमचे सर्व सहकारी ती मदत मिळवून देऊ. सर्व्हिस चार्जेसच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये आहे की डबल टॅक्सेशन होतं आणि या बाबतीमध्ये पनवेल महापालिकेनं 2021 एप्रिल महिन्यामध्येच या संदर्भातला ठराव केला होता, महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला होता. आता या संदर्भामध्ये ही जी आम्हाला रिलीफ हवी आहे की ज्या कुठल्या सोसायटीनं त्यांचा सर्व्हिस चार्ज भरला आहे आणि त्यांना महापालिकेचाही टॅक्स लागला, महापालिकेनं ठराव करून पाठवला की आम्हाला परवानगी द्या, आम्ही ह्या त्यांचा सर्व्हिस चार्ज टॅक्समधून वळता करू किंवा परत देऊ, तर या अनुषंगानं जो ठराव केला आहे त्याला मान्यता राज्य सरकारने त्याला जर मान्यता दिली तर महापालिकेला हा रिलीफ लोकांना देता येईल आणि आता सरकार बदलल्यानंतर त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा होईल असं आम्ही पाहू. येणाऱ्या कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सोयीसुविधा या मिळाल्या पाहिजेत या अनुषंगानं लोकांचा आग्रह आहे आणि निश्चितपणानं ते करण्यासाठीचा पाठपुरावा आम्ही करू. भाषणादरम्यान डबल टॅक्स संदर्भात देखील तुम्ही म्हणाला की त्याच्यावर मात्र तोडगा नक्कीच काढणार आहात. हे जे प्रॉपर्टी टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज याच्या बाबतीत मी आपल्याला आताच सांगितलं की तो सर्व्हिस चार्ज हा महापालिका परत देण्याच्यासाठी जो ठराव केला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करू असं मी सांगितलं.